तुम्ही मुलांना जास्त आणि कमी समजायला मदत म्हणून काही छोट्या वस्तू दोन गटात ठेवू शकता उदाहरणार्थ तुम्ही एका गटात पाच आणि दुसऱ्या गटात तीन वस्तू ठेवू शकता एकत्रितपणे तुम्ही प्रत्येक गटात किती आहेत हे मोजू शकता तुम्ही मुलास विचारू शकता कोणत्या गटात जास्त आहेत आणि ते त्याकडे बोट करू शकते नंतर तुम्ही विचारा कोणत्या गटात कमी आहेत नंतर दोन भिन्न गट तयार करा आणि हेच प्रश्न विचारा कोणत्या गटात जास्त आहेत कोणत्यामध्ये कमी मुलांचे जास्त आणि कमी समजणे त्यांना बेरीज आणि वजापाकी शिकण्यास तयार करते